शेतकरी बंधू नमस्कार। आता आपलं जे लोडिंग चाललेलं आहे हे मिलेट उभ्या चन्नामध्ये होस्ट आज दिनांक 20/10/2023 लोडिंग चाललेलं आहे माल शिरासाठी। शेतकऱ्याचं नाव आहे तानाजी बिरा गोरड, गोरडवाडी, तालुका माल शिरास, जिल्हा सोलापूर। आता या साहेबांना आपण पहिलं सफेचंदन दिलेलं आहे होस्ट प्लांट म्हणून, त्यांना मिलेट उभ्या लावायचं आहे। मिलेट उभ्या हा 1 वर्षाचं रोप आहे। मिलेट उभ्या जर म्हटलं ते जंगली झाड आहे, रोप लावल्यापासून आपल्याला 1 वर्षात 15 ते 20 फुटापर्यंत वाढतं, जास्त देखभालीची गरज नाही। आणि मिलेट उभ्याचं जर प्रमुख लागवड जर म्हटलं तर चन्नामध्ये 10-10 फुटाला झाड लावलं जातं। चन्नाची लागवडी 10 बाय 10 म्हणजे मधल्या 5 फुटावरती हे झाड येतं। या झाडाला फांदी नसते, त्यामुळे आपल्याला झाड सरळ वाढत असतं आणि देखभाल फवारणीची काही गरज लागत नाही। सरासरी जे झाड आपल्याला पहिली 5 वर्षे चन्नामध्ये होस्ट म्हणून लागतं, त्यासाठी मिलेट उभ्याची लागवड केली जाते। मिलेट उभ्याचा जर वापर म्हटलं तर ह्याचा प्लाऊडचा लद्दा तयार होतो, आणि जो लद्दा म्हटलं तर सरासरी आज गुजरातच्या, उत्तर प्रदेश, सहारनपूरच्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात फिरत आहेत। जे मिलेट उभ्याचं झाड टनावरती आपल्याला 10,000 रुपये टन हा दर असतो, सरासरी 5 वर्षामध्ये झाड आपल्याला तोडता येतं आणि आपल्याला एका टनामध्ये 5 ते 6 झाडं बसतात। सरासरी चन्नासाठी होस्ट म्हणून हे झाड चांगलं वाढतं। त्याचबरोबर उत्पादन आपल्याला जर म्हटलं तर पहिली 5 वर्षे चन्नाला पहिल्या 5 वर्षाचीच गरज असते, त्यानंतर ते स्वतः चन्न स्वतः तयार करतं, त्यावेळी आपण त्याचं पूर्ण पाणी बंद करायचं। त्याचबरोबर चन्नामध्ये जे झाड लावतो याला फांदी नसल्यामुळे वसप होत नाही, झाड सरळ वाढतं। चन्नाला दाटी लागते, त्यासाठी आम्ही तूर, मका हे आपल्याला लावायला लावतो। आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे, 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी। रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं, खात्रीची रोपं। आजची जी गाडी लोडिंग चाललेली आहे ही गाडी राहुरी, त्याचबरोबर शिरूर, शिरूरमध्ये नावरा, त्याचबरोबर माळ शिरस आणि पंढरपूरला श्री संतोष माने सर यांच्या ठिकाणी ही गाडी जाणार आहे। रोप जर म्हटलं तर मिलेट उभ्याचे जंगली झाड असतं, लावली की सरळ वाढते आणि कमी पाणी कमी देखभालीखाली येणारं झाड म्हटलं तर होस्ट म्हणून आपल्याला मिलेट उभ्या। साधारण आपल्याला उत्पादन 5 वर्षानंतर घेतो आहे आपण। रोप लावताना खड्डा 1 बाय 1 त्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थिमेट टाकायचं आहे। रोप लावल्यानंतर दुसऱ्या वेळेस 7 दिवशी आळवणी द्यायची आहे, त्यानंतर आपल्याला रोप सरळ वाढतं। मिलेट उभ्या म्हटलं तर प्लाऊडचा लद्दा तयार होतो, बघू शकतो आपण मिलेट उभ्याची पानं, याला मराठीत मलबार नीम म्हणतात। होस्ट म्हणून चन्नामध्ये ही जी लागवड केली जाते। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा। रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं, खात्रीची रोपं बघू शकतो। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।